नमस्कार मित्रांनो, मी आहे संजय आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे नॉलेज लीड चॅनल। या चॅनलमध्ये आपण नवीन टेक्नॉलॉजी टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येत आहे। चला तर मग आजचा आपण व्हिडिओ सुरू करूया। आजचा टॉपिक आहे एक्सेल 2016। आपल्यापैकी बरेच लोक एक्सेल वापरत असतील, परंतु मी तुमच्यासाठी जे घेऊन येत आहे त्यामध्ये नवीन टिप्स आणि ट्रिक्स आहेत, याचा वापर करून तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा फायदा घेऊ शकता। चला तर मग आजच्या आपण केस स्टडीला सुरुवात करूया। आज आपण बघणार आहोत एक्सेल मध्ये वेगवेगळे चार्ट एकाच शीट मध्ये कसे बघायचे। समजा मी तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो की कशा प्रकारे वर्क होतं। समजा मी सेल्स सिलेक्ट केलं तर इथे सेल्सचा चार्ट येतो, प्रॉफिट सिलेक्ट केलं तर इथे प्रॉफिटचा चार्ट येतो, एक्सपेन्स सिलेक्ट केलं तर एक्सपेन्सचा चार्ट येतो। चला तर मग आज हे नवीन टेक्नॉलॉजी नवीन ट्रिक्स जी आहे ती कशा प्रकारे करायची हे आपण बघूया। पहिल्यांदा मी काय करतो, हा जो डेटा आहे हा ॲज इट इज कॉपी करून घेतो, नवीन फाईलमध्ये जातो, इथे मी तो पेस्ट करतो। आता इथे माझ्याकडे ॲटम्स आहेत वेगवेगळे, त्या कंपनीला झालेला सेल्स प्रॉफिट आणि एक्सपेन्स हा डेटा माझ्याजवळ आहे। याच्यावरून मला काय करायचं आहे, चार्ट बनवायचा आहे। म्हणून मी पूर्ण डेटा सिलेक्ट केला, इन्सर्टमध्ये गेलो, इन्सर्टमध्ये चार्ट सिलेक्ट केला, कॉलम चार्ट सिलेक्ट झाला। आता इथे मला चार्ट जो आहे तो चार्ट इन्सर्ट झालेला आहे, ते लेबल्स मला नको आहेत, मी डिलीट केले आणि हा चार्ट ॲज इट इज कंट्रोल एक्स करून मी तो नवीन शीटमध्ये पेस्ट केला। आता हा जो चार्ट आहे हा चार्ट मी एका प्रॉपर रेंजमध्ये करून घेतो। आता प्रकारे आपला जो चार्ट जो आहे तो चार्ट आपला प्रॉपर झालेला आहे। आता मी याला कॉपी करतो, पेस्ट करतो। आता मला काय झालंय की एकच कॉमन चार्ट जो आहे तो इथे दिसतोय। आता मला पहिला सेल, नंतर प्रॉफिट आणि एक्सपेन्स अशा प्रकारे मला चार्ट बनवायचा आहे। मग मी प्रॉफिटचा डेटा आणि एक्सपेन्सचा डेटा डिलीट केला, आता माझ्या समोर सेल्सचा डेटा आला। तर मी इथनं सेल्स आणि एक्सपेन्सचा डेटा डिलीट केला, सॉरी, अशा प्रकारे माझा प्रॉफिटचा डेटा झाला आणि मी आता एक्सपेन्सचा डेटा तयार करतोय। ओके, एक्सपेन्सचा डेटा आता माझा तयार झालेला आहे। आता मला काय करायचं आहे, इथे जे आहे इथे मला एक लिस्ट टाकायची आहे, लिस्ट बॉक्स टाकायचा आहे। त्याच्यासाठी मी डेव्हलपर टॅबचा ऑप्शन वापर करेन। डेव्हलपर टॅबमध्ये इन्सर्टमध्ये लिस्ट बॉक्स नावाचा ऑप्शन आहे, किंवा कंबो बॉक्सचा ऑप्शन सुद्धा तुम्ही घेऊ शकता। मी इथे कंबो बॉक्सचा ऑप्शन घेतलाय। ओके, आता ह्या कंबो बॉक्समध्ये मला काय आलं पाहिजे, तर सेल्स आलं पाहिजे। हे बघा, इथे मला काय दिसलं पाहिजे, सेल्स किंवा प्रॉफिट किंवा एक्सपेन्स असं दिसलं पाहिजे। तर मी काय करेन, पहिल्यांदा हा जो डेटा आहे हा मला इथे दिसला पाहिजे, म्हणून मी हे काय करतो, कॉपी करून घेतो। पेस्ट करताना मी इथे ट्रान्सकोप करतो, म्हणजे ते रेंजमध्ये येईल। ओके, आता माझा डेटा जो आहे तो इथे आलेला आहे। आता मी या कंट्रोलला, फॉर्म कंट्रोलला राईट क्लिक करून कंट्रोलमध्ये जातो। इनपुट रेंज, इनपुट रेंज म्हणजे मला सेल्स प्रॉफिट किंवा एक्सपेन्स हे डेटा दिसला पाहिजे आणि सेल लिंक जी आहे ती मी या F3 करतो। ओके, सो माझा आउटपुट इथे आलेला आहे। सेल्स सिलेक्ट केल्यावर 1 येत आहे, प्रॉफिट सिलेक्ट केल्यावर 2 येत आहे आणि एक्सपेन्स सिलेक्ट केल्यावर 3 येत। आता मला काय करायचं आहे, हा जो डेटा आहे हा डेटा मला इथे आणायचा, म्हणजे हे जे चार्ट्स आहेत हे चार्ट्स इथे मला आणायचे आहेत। त्याच्यासाठी मी काय करेन की ह्या शीटमध्ये जी काय सेल रेंज चार्टने घेतली आहे ती सेल रेंज सिलेक्ट करेन आणि त्या सेल रेंजला एक नाव देईन। इथून सुद्धा नाव देऊ शकता किंवा तुम्ही फॉर्म्युलामध्ये डिफाईन नेममध्ये सेल्स, ओके, त्याने ही सेल रेंज सिलेक्ट केली आहे। हे बघा, इथे आपण बघू शकतो। ओके, ओके केलं, नंतर मी प्रॉफिट, प्रॉफिटची सेल रेंज सिलेक्ट करतो, प्रॉफिट सेल रेंज सिलेक्ट केली, इथे प्रॉफिट नाव दिलं। ओके, सेम ॲज इट इज एक्सपेन्स पण करून घेऊ। डिफाईन नेम एक्सपेन्स। ओके,
सो आता आपले तिन्ही नावं जी आहेत ती रेडी झालेली आहेत. त्यातलं थोडं डिस्टन्स मी कमी करतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला तिन्ही चार्ट्स एका शीटमध्ये प्रॉपर दिसतील. ओके, सो आपली आता नावं जी आहेत एक्सपेन्स प्रॉफिट सेल्स ही इथे दिसत आहेत, म्हणजे आपले डिफाईन नेम चार्ट्स ना करून झालेला आहे. आता मला काय करायचं आहे, इथे जो आहे तो इथे चार्ट आला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण एक ऑप्शन वापरू शकतो, तो म्हणजे काय, तर कॅमेरा टूल. कॅमेरा टूल कसं एनेबल करायचं, तर फाईलमध्ये तुम्ही ऑप्शनमध्ये गेलात की ऑप्शनमधून कस्टमाइज क्विक ॲक्सेस टूल बार, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथे ऑल कमांड्सला क्लिक करायचं आहे आणि इथून आपल्याला कॅमेरा टूल जे आहे ते कॅमेरा टूल सिलेक्ट करून घ्यायचं आहे. मी इथे कॅमेरा टूल जे आहे ते इथून ऍड करून ते आपल्या क्विक ॲक्सेस टूल बारवर घेतलंय. मी ऑलरेडी घेतलंय, तुम्हाला जर का दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या क्विक ॲक्सेस बारवरती अशा प्रकारे ऍड करू शकता. ओके, सो मी ह्या कॅमेऱ्याचा ऑप्शन घेऊन इथे मी ड्रॉ केलंय. आता ज्यावेळी मी इथे काही टाइप करेन त्यावेळी ऑटोमॅटिकली ते ह्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होतं. तर ह्या सेलची व्हॅल्यू जी आहे ती $F$5, म्हणजे ह्या सेलची व्हॅल्यू जी आहे ती इथे आपल्याला काय होते, इमेज एक्सपोर्ट होते. जर समजा आपण इथे चूज फंक्शनचा वापर केला, चूज इंडेक्स कॉलम नंबर 3 F3 कॉमा, आता आपण इथे डायरेक्टली सेल्स नंतर प्रॉफिट, जे आपण सेल रेंज डिफाइन नेम केलं होतं ते दिसतंय, आणि एक्सपेन्स जर सिलेक्ट करून आपण आपल्याला एरर देतो, दिस फॉर्म्युला इज मिसिंग द रेंज रेफरन्स ऑर डिफाइन नेम. सो ह्याच्यामधनं डायरेक्टली हे तसं ऑपरेट होत नाहीये, तर त्याच्यासाठी आपण हे कंट्रोल एक्स करून घेऊ, आपण कट करून घेऊ आणि इथे एक नवीन डिफाईन नेम करू, फॉर्म्युला डिफाईन नेम आणि ज्याला नाव देऊ चार्ट्स. ओके, आता मी काय करेन, ते जे फंक्शन होतं तर ते जो तो जो फॉर्म्युला होता तो फॉर्म्युला इथे मी टाकला आणि ओके केला. ओके, आता मी काय करेन, इथे ह्याला इज इक्वल टू चार्ट्स ते सिलेक्ट करून एंटर देईन. आता माझा इथे काय आला, एक्सपेन्स आला. ओके, म्हणजेच काय केलं ह्याने, इज इक्वल टू चार्ट्स मधले ते चार्टचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिकली इथे आपल्याला डिफाईन होतं. आता सेल्स जो आहे तो सेल्स इथे दिसतोय, प्रॉफिट दिसतंय आणि एक्सपेन्स दिसतंय. अशा प्रकारे तुम्हीही करू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि नाही आवडला तर अनलाईक करा. हा व्हिडिओ बद्दल जर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करायला विसरू नका. चला तर मग आजच्यासाठी एवढंच, लवकरच तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.